रजाकार। स्वातंत्र्य काळानंतरची ही गोष्ट 1948 साली अनेक संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाली, पण हैदराबादचा निजाम मीर उस्मान अली खान हा मात्र हैदराबादच्या विलीनीकरणास तयार नव्हता। त्यावेळी प्रत्यक्षात निजाम युद्धाची तयारी करत होता। या युद्धाचा एक भाग म्हणून रजाकार नावाची संघटना ओळखली जात होती। लष्कराचं प्रतिरूप असलेल्या रजाकारांनी त्या काळी अत्याचाराच्या सगळ्याच परिसीमा ओलांडल्या होत्या, अशा या रजाकारांची ही गोष्ट आहे। रजाकार या सिनेमात खंडगावातल्या गावकऱ्यांची कथा मांडण्यात आली आहे। या गावकऱ्यांवर रजाकारांचा अत्याचार चालू असताना कशा प्रकारे या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवून हरी आणि काही सत्याग्रही या रजाकारांचा नायनाट करतात। म्या यांच्या कोंबड्यांना हात लाव तर समजे मला मारते, म्या तर देवाला सांगतो आवाज खरंच रजाकार याव या समद्यांना मारव मग समद्यांच्या कोंबड्या मजा। हैदराबाद हिंदुस्तान में शामिल नहीं होगा, हिंदुस्तान हैदराबाद में शामिल होगा। अरे गांव मारो कसली बर्दर की दाखवत रे, अरे हिम्मत असेल तर मला मार ना। सिद्धार्थ जाधवची प्रमुख भूमिका असलेल्या रजाकार मध्ये त्याच्या वाट्याला आलेली हरीची व्यक्तिरेखा त्यानं चांगली पार पाडली आहे। एक कोंबडी चोर तरुण आपल्या म्हाताऱ्या आईसोबत राहणारा या सिनेमातला हरी अर्थातच सिद्धार्थ जाधवची ही इमेज या आधीही अनेकदा सिनेमा मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून आपण पाहिली आहे, आणि त्याच त्याच गोष्टींचं रेपिटेशन रजाकार या सिनेमात आपल्याला पुन्हा पाहायला मिळतं। खंडगावचे पहिले सत्याग्रही तो साधू आहे कोण? गांधी बाबा मला कोंबडी बकरी द्या ना गांधी बाबा। गांधी बाबा मला पर्सन झाले, गांधी बाबाने अंड म्हणून पर्सन दिला। मायची गुडघे दुखी थांब ना गांधी बाबा। माय गांधी बाबा वर आता गुडघे दुखी बरे करणार तुझी। भारत मायके अभिनेता जाकीर हुसैननं साकारलेली मुख्य रजाकार दिलावर खानची भूमिका त्यानं उत्तमरित्या पार पाडली आहे। त्याचा ओव्हरऑल लुक आणि स्क्रीनवरचा प्रेझेन्स पाहता त्याच्या त्या व्यक्तिरेखेला एक वेगळंच महत्त्व मिळालंय। यांच्या कोंबड्यांना हात लाव तर समजे मला मारते, मी आता देवाला सांगतो आवाज खरंच रजाकार याव या समद्यांना मारव मग समद्यांच्या कोंबड्या मजा। हैदराबाद हिंदुस्तान में शामिल नहीं होगा, हिंदुस्तान हैदराबाद में शामिल होगा। राज दुर्गे यांनी रजाकार या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून या सिनेमासाठी कथा पटकथा आणि संवाद ही त्यांनी लिहिले आहेत। मला रजाकार बनायचं, मला रजाकार बनवा। भारत माता की जय। गांधी बाबा आतो, गांधी बाबा आतो, गांधी बाबा। तू सत्याग्रही नाही झालास तरी चालेल मला। रजाकार हा एक ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित सिनेमा आहे, त्यामुळे त्याचा प्रॉपर अभ्यास करून त्याची योग्यरित्या मांडणी करणं अपेक्षित होतं। सिनेमातला तो अभ्यास जरी दिसत असला तरी त्याची मांडणी फसली आहे। सिनेमाचा फ्लो त्याचा होल्ड कुठेही जाणवत नाही। खरं तर सिनेमातली गोष्टच मिसिंग वाटते। भारत माता की जय। ते सीन्स घालवण्यात आलेत। सिनेमाची सुरुवात बरी झाली असली तरी हळूहळू सिनेमा बोरिंग वाटू लागतो, सिनेमाचा स्पीड कमी होतो। सत्याग्रह नाही झाला तरी चालेल मला, पण रजाकार होऊ नको बाबा। अरे गावकऱ्याला मारू कसली बर्दारकी दाखवत रे, अरे हिम्मत असेल तर मला मार ना। रजाकार या सिनेमाला मी देतेय 1.5 स्टार्स। खंडगावचे पहिले सत्याग्रही। पहिला सत्याग्रही तो साधू आहे कोण? गांधी बाबा मला कोंबडी बकरी द्या ना गांधी बाबा। गांधी बाबा मला पर्सन झाले, गांधी बाबाने अंड म्हणून पर्सन दिला। मायची गुडघी दुखी थांब ना गांधी बाबा। माय गांधी बाबा वर आता गुडघी दुखी बरे करणार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।